मी डॉक्टर अहमद गांधी कार्गी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे. इथे सगळे प्रकारचे गेल्या 70 वर्षापासून धनगर समाजाला एसटी आरक्षणापासून दूर ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ रास्ता लोक आंदोलन करण्यात आलं. सोलापुरातील धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीनं सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. एसटी आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी तसेच धनगर समाज या मागणीसह मेंढरे घेऊन आंदोलनात सहभागी झाला होता. सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील या आंदोलनामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली पाहायला मिळाली. नमस्कार, जय मल्हार. मी शेखर बंगाळे, धनगर आरक्षण कृती समितीचा अध्यक्ष. या नात्यानं आज या ठिकाणी सोलापूर विजापूर महामार्गावर आम्ही सर्व धनगर समाजाच्या बांधवांच्या वतीनं, सर्व दक्षिण सोलापूर तालुक्याच्या वतीनं आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं आहे. त्याची प्रमुख मागणी म्हणजे धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करावी. सरकारनं फक्त आश्वासन देऊन वेळ काढूपणा करणारं सरकार हे काही लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खळं नाही अशा पद्धतीचा आमचा समज झालेला आहे. आणि धनगर समाजाचे कार्यकर्ते येणाऱ्या कालावधीमध्ये ह्यापेक्षा तीव्र आंदोलन स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि आमचे आरक्षण 50 दिवसाची काही आपण दिलेला शब्द आहे, तो शब्द ह्यावेळेस तरी पाळावा अशी विनंती करतो. आणि नक्कीच यापेक्षा तीव्र आंदोलन येणाऱ्या कालावधीमध्ये उद्या मोहळमध्ये मोर्चा आहे. असं टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी 50 दिवस कुठलंही आंदोलन आम्ही शान बसणार नाही. आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन शान बसणार नाही एवढंच मी घोषणा करतो. जय हिंद, जय मल्हार. पालकमंत्र्यांवर विखे पाटलावर आम्ही भंडारा उधळला होता, त्याचा एक भाग म्हणून त्यांनी सुबुद्धी यावी आणि सरकारला जाग यावी आणि सरकारनं आरक्षण द्यावं यानंतर भंडाराची जागा आमच्या धनगरी काठीनं आणि त्यानंतर आम्ही काळं फासल्याशिवाय देखील आम्ही या सरकारला आमचं आडवून या ठिकाणी त्यांना तुडून आमचं हक्काचं आरक्षण आम्ही मिळवल्याशिवाय शान बसणार. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.